मुलांची शाळा सुरू होते आणि माझ्याप्रमाणे कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न की आपल्या बाळाला रोज रोज डब्याला काय बरं द्यायचं प्रत्येक आईला आपल्या बाळाला काहीतरी पौष्टिक पदार्थ करून द्यायचे असतात आणि त्यातल्या त्यात जर जॉबला जाणाऱ्या आया असतील त्यांच्यासाठी ही सगळी तारेवरची कसरत असते तर आज या सगळ्या आयांसाठी मी आज अशी मस्त बटाटा मसाला चपाती घेऊन आलेली आहे अगदी पटकन तयार होते मुलं आवडीने खातील आणि अतिशय पौष्टिक आहे रेसिपी भरपूर टिप्स सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ सगळ्यात पहिल्यांदा एका मोठ्या भांड्यामध्ये इथे आपण दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे साल काढून घेतलेले आहेत बारीक किसणीवर आपण हे किसून घेणार आहोत बटाटे रात्रीच तुम्ही फ्रीज मध्ये उकडून ठेवले की सकाळी शाळा असेल तर मुलांना पटकन तुम्हाला हा नाश्ता करून देता येईल तर असे हे दोन्ही बटाटे आपण चांगले किसून घेतले दोन बटाट्यांसाठी इथे आपण दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ न चालता आहे कारण गव्हाच्या पिठात कोंडा असतो जो आपल्या आरोग्यासाठी अगदी गरजेचा असतो तर इथे आपण दोन बटाट्यांसाठी दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पदार्थ अगदी सॉफ्ट होण्यासाठी छान चविष्ट होण्यासाठी इथे आपण अर्धा कप बेसन पीठ किंवा ज्याला आपण चना डाळीचं पीठ म्हणतो ते घेतलेलं आहे एक हिरवी मिरची अगदी बारीक बारीक चिरून घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता अर्धा चमचा ओवा हाताने छान चुरून घालायचा आहे अगदी पाव चमचा किंवा दोन चिमूट हिंग घेतलेला आहे अगदी पाव चमचा म्हणजे अगदी रंगासाठी आपण इथे पाव चमचा हळद घेतलेली आहे एक मोठा चमचा आपण इथे धने जिरे पूड घेतलेली आहे नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरऐवजी तुम्ही इथे पालक किंवा मेथी अगदी बारीक चिरून घातली तरीही चालेल अतिशय पौष्टिक पदार्थ तयार होतो मुलं पालेभाज्या खायला मागत नसतील तर तसं तुम्ही करू शकता आता यामध्येच अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहोत नसेल घालायचं तुम्ही स्किपसुद्धा करू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आहे इथे आपण अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आता सगळ्यात पहिल्यांदा बटाट्यांमध्ये ही सगळी पिठं सगळे मसाले छान अशी आपण एकजीव करून घेतलेली आहे असं छान एकजीव करून घेतलं की पिठाच्या प्रत्येक कणाकणाला सगळे फ्लेवर्स लागतात पदार्थ अगदी रुचकर तयार होतो सारख्याच कपने अर्धा कप साधं पाणी घेतलंय लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो अगदी त्याच कन्सिस्टन्सीचं मध्यम कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं जोर लावून मळून घेतल्यानंतर अर्धा चमचा साधं तेल घेतलेला आहे आणि पुन्हा आपण याला असं छान गुळगुळीत होईपर्यंत छान मळून घेतलेलं आहे पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही चपातीप्रमाणे पीठ आपण मळून घेतलंय आणि झाकून फक्त पाच मिनिटांसाठी आपण याला भिजत ठेवणार आहोत सकाळी हे सगळं करणं जर शक्य नसेल तर रात्री फ्रीजमध्ये हे पीठ तुम्ही मळून असं छान ठेवू शकता सकाळी फक्त फ्रीजच्या बाहेर काढायचंय दहा मिनिटं थोडं रूम टेम्परेचर करून तुम्ही हा पदार्थ करून देऊ शकता पुन्हा पण थोडंसं मळून घेतलंय आणि मध्यम आकाराचे असे गोळे करून घेतलेले आहेत तुम्हाला मसाला चपाती जितकी लहान मोठी लागत असेल त्यानुसार तुम्ही याचे गोळे करू शकता आता इतक्या जिन्नसात इतक्या पिठापासून साधारणतः एक नऊ ते दहा मध्यम आकाराचे असे गोळे तयार झालेले आहेत आता एक गोळा घ्यायचा आहे आणि नॉर्मली जशी आपण चपाती लाटतो अगदी त्याच पद्धतीने गोळ्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि अशी छान पातळ चपाती आपण लाटून घेणार आहोत तर सारख्याच पिठापासून तुम्हाला जर मसाला बटाटा पुरी बनवायची असेल फक्त पीठ थोडं घट्ट मळायचं आहे कारण तेल जास्त ॲब्झॉर्ब करू नये तेलकट होऊ नये घट्ट पीठ मळून अगदी सारख्याच पद्धतीने थोडं जाड लाटून तुम्हाला हे तळून सुद्धा खाता येईल तुम्ही इथे बघू शकता अशी ही पातळ आपण चपाती छान लाटून घेतली आणि बऱ्याचदा काय होतं मुलं पोळी भाजी खायला मागत नाही तशा वेळेस असे हे वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या भाज्या असतील किसून किंवा बारीक चिरून गव्हाच्या पिठामध्ये करून तुम्ही मुलांना देऊ शकता एक तर मुलांच्या पोटात पौष्टिक अन्न जाईल आणि मुलं अगदी आवडीने खातील तर इथे आपण काही पोळ्या अशा छान लाटून घेतल्यात अशा सगळ्या एकदम लाटून घेतल्या तरीही चालेल किंवा एक एक सिंगल लाटून तुम्ही भाजू शकता दुसऱ्या बाजूला तवा छान कडकडीत गरम झालेला आहे गरम तव्यावर आपण ही एक चपाती घातलेली आहे आता सुरुवातीला हाय फ्लेम वर एक मिनिट भर वरची बाजू थोडीशी कोरडी होईपर्यंत भाजून घेतलीय बाजू उलटून घ्यायची आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची संपूर्ण चपाती भाजल्याशिवाय याला तेल किंवा तूप लावायचं नाही बऱ्याच ठिकाणी बरीच जण काय करतात चपाती थोडीशी भाजून घेतात लगेच त्याला तेल किंवा तूप लावतात असं केलं की ती कच्ची राहते आतपर्यंत व्यवस्थित भाजली जात नाही म्हणून सुरुवातीला हाय फ्लेम वर एक दोन मिनिट आपल्याला चांगली वर खाली करत चांगली भाजून घ्यायची नंतर याला थोडस तेल किंवा तूप लावू शकता इथे आपण अर्धा चमचा तूप लावून घेतलेला आहे तुम्ही तेल सुद्धा लावू शकता पण मुलांसाठी जे पदार्थ तयार करत असाल असं त्याला थोडंसं तूप जास्त लावा म्हणजे मधली सुट्टी होईपर्यंत बरासा मध्ये कालावधी असतो थोडीशी कडक होऊ शकते असं तेल किंवा तूप थोडं जास्त लावून मस्त भाजून घेतली की ती छान सॉफ्ट होते म्हणूनच थोडंसं इथे आपण जास्त तूप लावून ही चपाती मस्त भाजून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता रंग ही अगदी छान आलेला आहे आणि अतिशय खरपूस अशी ही छान चपाती आपण भाजून घेतलेली आहे अगदी सारख्याच पद्धतीने सगळ्या बटाटा चपात्या सोप्या पद्धतीत आणि अतिशय पौष्टिक आहे खूप बनवायला सोपी आहे आणि गॅरंटीने सांगते मुलं अगदी आवडीने खातील खूप जसं सॉफ्ट आहे एकदा तुम्ही हा पदार्थ मुलांच्या डब्यासाठी नक्की करून द्या बटाटा घातल्यामुळे दिवसभर अगदी सॉफ्ट राहतं बिलकुल कडक होत नाही अतिशय चविष्ट मुलांना आवडणारा हा डबा त्यांना एकदा नक्की करून द्या आता या बटाटा मसाला चपात्यांबरोबर चटणी किंवा सॉसची गरज नाही पण मुलांना जर लागत असेल खाण्याची सवय असेल तर लसणाच्या चटणीबरोबर तुम्ही हे डब्याला देऊ शकता मस्त सॉफ्ट अतिशय चविष्ट आणि अगदी झटपट होणारा हा पदार्थ मुलांना नक्की करून द्या आणि लसणाची चटणी कशी बनवायची त्याची सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे म्हणजे अशी चटणी एकदा जर बनवून ठेवली की चपाती असेल थालीपीठ असेल डोसा असेल इडली बर कुर असेल त्याबरोबर मुलांनाही कुरकुरीत लसणाची चटणी तुम्हाला देता येईल आता तुम्हाला नाश्त्याला जर घरी बनवायचं असेल तर नाश्त्याला सुद्धा तयार करू शकता खूप चविष्ट आणि मस्त असा हा पदार्थ आहे खूप सॉफ्ट आहे दिवसभर जरी म्हणाल तर अगदी सॉफ्ट राहतो प्रवासाला सुद्धा तुम्हालाही नेता येईल ताची ही रेसिपी कशी वाटली लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमच्या मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलवर नवीन असाल अजून तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कुकिंग टिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलखंटा नक्की क्लिक करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा